देऊ द्या. जळगाव ही सुवर्णनगरी आहे. त्या सुवर्णनगरीमध्ये काही दगड सोनं म्हणून कालपर्यंत आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले. त्याला काय करणार? त्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे. आम्ही आजच्या सभेत त्यांचा फांडा फोडतो. साधारण 400 कोटीचा घोटाळा या माणसानं करोना काळात लोकांचे प्राण जात असताना केले. हे सगळे कागद त्यांच्याच लोकांनी आमच्या हातामध्ये सकाळी आणून दिले. कालपासून ते वाचतोय मी आणि मला धक्का बसला की लोक इतके निर्घृण अमानुष होऊ शकतात की आपल्या जिल्ह्यातल्या रुग्णांचे जीव वाचवायचे सोडून हे महाशय प्रत्येक गोष्टीमध्ये दबाव आणून खरेदी करून घेत होते. प्रत्येक गोष्टीचा कागद आहे. आणि सगळ्यात जास्त जो भ्रष्टाचार आहे तो व्हेंटिलेटर खरेदीमध्ये झालेला आहे. पूर्ण तयारी झालेली आहे आणि कशी सभा असेल, कारण शिंदे गटाचे जे नेते आहेत व त्यांनी आधीच आव्हान दिलेलं आहे की आम्ही दगड मारून सभा उधळणारे लोक आहोत. गुलाबराव पाटील म्हणत आहे आणि सभेमध्ये शिरून आम्ही दगडी मारून आमच्या लागून अरे सभा माझी आहे का? सभा माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आणि शिवसेनेची आहे. त्यातला मी एक लहानसा घटक आहे. आणि या धमक्या कोणाला देत आहेत? त्यांचं जे अखंड तांडव चालू आहे, कोणते म्हटले तुम्ही? हा, या जळगावमध्ये गुलाबो गँग आहे. त्यांनी 50-50, 100-100 कोटी रुपये घेऊन शिवसेना सोडली. हे जळगावमधले 4-5 प्रमुख लोक जे आहेत, जे शिवसेनेच्या मेहरबानीनं, शिवसैनिकांच्या मेहरबानीनं जिंकून आले आणि मग विकले गेले गुलाबो गँग. त्या गुलाबो गँगचे जे सरदार आहेत इकडले, जे मानतात, ते धमक्या देतात. ठीक आहे, देऊ द्या. जळगाव ही सुवर्णनगरी आहे. त्या सुवर्णनगरीमध्ये काही दगड सोनं म्हणून कालपर्यंत आमच्याकडे होते, पण ते दगडच निघाले. त्याला काय करणार? त्यांच्या मनामध्ये अशी भीती आहे. आम्ही आजच्या सभेत त्यांचा फांडा फोडतो. हे माझ्या हातामध्ये जे तुम्ही कागद पाहताय हे सगळे, हे त्या जळगावच्या पालकमंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे कागद आहेत. करोना काळात पालकमंत्री म्हणून, जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी जी बेफाट अफाट खरेदी केली चढ्या भावानं, त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर्स आहेत, त्याच्यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे, त्याच्यामध्ये औषधांचं साहित्य आहे. म्हणजे 2 लाखाचा व्हेंटिलेटर 15-15 लाखाला खरेदी केला आहे. हे सगळे कागद आता माझ्या हातामध्ये आहेत, जळगावच्या पालकमंत्र्याचे. त्याच्यावर त्याच गँगचे एक सदस्य जे आहेत, चिमणराव पाटील, त्यांनी आक्षेप घेतला आहे मुख्यमंत्री त्यावेळेला. विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये याच्यावरती प्रश्न उपस्थित झाले आहेत, पण प्रकरण दाबलं जात आहे. साधारण 400 कोटीचा घोटाळा या माणसानं करोना काळात लोकांचे प्राण जात असताना केले. हे सगळे कागद त्यांच्याच लोकांनी आमच्या हातामध्ये सकाळी आणून दिले. कालपासून ते वाचतोय मी आणि मला धक्का बसला की लोक इतके निर्घृण अमानुष होऊ शकतात की आपल्याच जिल्ह्यातल्या रुग्णांचे जीव वाचवायचे सोडून हे महाशय प्रत्येक गोष्टीमध्ये दबाव आणून खरेदी करून घेत होते. प्रत्येक गोष्टीचा कागद आहे. आणि सगळ्यात जास्त जो भ्रष्टाचार आहे तो व्हेंटिलेटर खरेदीमध्ये झालेला आहे.